तर हे आहे राम मंदिर आणि या साईडला कुंड आहे. त्यानंतर जाऊ पहिले राम मंदिरात जाऊन येऊ. रामेश्वरमचे छोटे छोटे मंदिर आहे. मित्रांनो इथे नाग बघा, किती नाग, बापरे. हे बघा नाग आहे. रामफळे रामफळे वरती बघ. नाही नाही बेल बेल. अच्छा खातील ते आता थंड थंड असत. हे बेल फळाचं झाड आहे. मित्रांनो मंदिराच्या परिसरात बघा किती मस्त झाडं लागले आहेत. झालेले भग्न अवशेष मंदिराचे. अच्छा जुने मंदिर तुटले ते खरते. किती जुनं पुराण मंदिर आहे ते. तिकडे सर्व नाग देव. इकडे नाग गोल चक्कर मारला आपण मंदिराचा. एवढे कसं काय इथे काय म्हणजे अशी प्रथा असेल काहीतरी. केवढे येते बघ ना. आता कुंड कडे चाललो आम्ही. कुंड इथे खूप मासे आहे म्हणे पप्पा म्हटले. मासे खूप आहे इथे तुम्हाला दाखवत आता मी. पाय धुवून घेऊ ते बीच वरचे पाय आपले. इथे ना खूप छोटे छोटे मासे आहेत. मच्छी काय टाकलं का लगेच जवळ येतात. रामतीर्थ असे येतील वरती रक्कम. तू ते घेतलं का मध्यभागी ते असं. मध्यभागी मंदिर आहे ना. मंदिर नाही ते हो ना. काय पाणी आवडतं खूप. हनुमान भगवानचं मंदिर पंचमुखी हनुमान. हो है का. श्री राम सेतू पत्थर तरंगणारा पत्थर. हे बघा मित्रांनो हे ते दगड आहे. तुम्हाला दाखवतोय हे आम्ही. इथे अलाउड नाही आहे मोबाईल. लक्ष्मण कुंड गेलो होते ना.
बघा मित्रांनो किती भारी मंदिर आहे. दाखवलं आमचे स्पॉट बघून झाले. आता आम्ही जिथे रात्री जेवायला आलो तिथे चालू आहे परत. तेच हॉटेल आहे पण रात्री जेवढी गर्दी नव्हती आज खूप गर्दी सकाळी. चला आता आम्ही जेवण करून घेतो. या ठिकाणी बोटिंगची पण सुविधा आहे. बोटिंग पण तुम्ही रामेश्वरमला करू शकता. आता आम्ही बोटिंगसाठी फिरायला आलो होतो इकडे. समुद्र पूर्ण रामेश्वरमचा समुद्र आहे. त्या साईडला श्रीलंका आहे ना? नाही ना, इकडे थोडी. इथे फोटोशूट चालू आहे. समुद्र तिकडे शिप्स उभे. शंख कसा आहे ओरिजिनल वा नकली असं तो फुटून कसा शंख. आता नकली होता ऐसा पाउडर नहीं आएगा. पाउडर नहीं आएगा उसका. ये तो आपका फाइबर में बनाने वाला, प्लास्टिक में बनाने वाला, मेटल में बनाने वाला ऐसा पाउडर नहीं आता है. ये असली वो तो ऐसा पाउडर देखेगा आपका मालूम पड़ेगा. आपका ये शंख का पाउडर, ये दूध माफी का पाउडर है. ये पाउडर भी निकाल के मेडिसिन का जाता है. अच्छा, ये पाउडर हम एक एक दिन से कितना पाउडर निकालता है सब साफ करने का. अच्छा, ये सब निकाल के प्लास्टिक पेपर में लगा के एक यावारी लुक आएगा. देखो बिना पॉलिश के शंख. ये देखो, ये ओरिजिनल शंख है. रियल, ये तो नेचुरल शंख है. दरिया से कैसा निकालता है ऐसा है. नेचुरल शंख है. इसका पॉलिश करने का बाद ऐसा है, ऐसा होता है. पॉलिश होने के बाद ऐसा हो जाता है. ये पूजा पूजा का शंख है. ये इसका मूल काट देंगे ना काट देगा वो तो बजेगा. बजेगा बजेगा. इस समुद्र में मूल का ऐसा आएगा. इसे हम पॉलिश करके मूल काट के बजाने के लिए शंख बगल आलो हमी. अच्छा, दाखो मुझे दुकान कितनी शंख है यहां. वैरायटी कितनी जान लिया है. अच्छा जानकर मिला ना बाबूजी आपको. वैसे अभी हमें अच्छे से दो निकाल के दीजिए बाबूजी. अच्छा बढ़िया. आपके हिसाब से दे दीजिए. सबसे बढ़िया हमें पूजा करना है. ब्राह्मण को देना है. मोटे मोटे शंख बगा इंच वही तो ब्राह्मण का देगा, पंडित का देगा. अच्छा, आपका परिवार सब अच्छा है. डिफेंड करने के लिए पैसा है. बड़ा पैसा नहीं है. सही बात है बाबू जी, सही बात है. ये सब नेचुरल ऐसे आता है. कुछ ये करता नहीं है. ये सब कुछ किया नहीं. देख किया है. ये किया हुआ. इसे पॉलिश किया हुआ. पॉलिश किया. इसी के लिए चमक पड़ता है. चमक पड़ता है. इसको पॉलिश नहीं किया है. पॉलिश नहीं किया है. ये तो ऐसे ही रहता है नेचुरल. थोड़ा देख के लीजिए आपके हिसाब से. थोड़ा अच्छा जिसमें जिसमें थोड़ा अच्छा लगे. जो ब्राह्मण है उसको सब पता है शंख के बारे में. तर मित्रांनो आता आम्ही आमच्या रूमवर आलोय आणि आज आपण दिवसभर भरपूर फिरलो. तर मग हा आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटू लवकर नव्या व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय.